स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। मग सौरभ, तू लग्न करतोयस? यस, वांट यू हॅपी मावशी? अरे, तुझा आनंदी चेहरा बघून मी आनंदित होणार नाही असं होऊ शकत? भावना, सांग शोभना, काय मदत करू मी तुला आता? अगं मदत, एवढी काम आहेत, ह्या घरातलं हे पहिलं लग्न आहे भावना। ते इतकं थाटात व्हायला हवं ना की लोकांच्या कायम स्मरणात राहिलं पाहिजे। आणि फक्त कोल्हापुरातल्या लोकांचं नाही तर पुण्या मुंबईच्या सुद्धा। मी तिकडल्या काही महत्त्वाच्या लोकांना आमंत्रण पाठवले कारखान्यात। ते तुमच्या 2 दिवसांच्या कामाची यादी आहे, ही कामं लवकर करा आणि मला परवा फोन करून रिपोर्ट। मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, अहो सरांच्या लग्नाची कामं सगळे जण उत्साहाने करतील, आपल्याकडे भरपूर स्टाफ आहे, तुम्ही काही काम सांगा। अहो पण अजून किती कामं बाकी आहेत कारखान्यात। आलेल्या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करायची आहे, हॉटेलची बुकिंग्स करायची आहेत, त्यांच्यासाठी प्रायव्हेट टॅक्सीज आपल्याला बुक करायला हव्यात, हो आणि त्यांच्या परतीची सुद्धा व्यवस्था करायची आहे, कुणाला ट्रेनने जायचंय कुणाला बसने जायचंय। मामा प्लीज कूल डाऊन, मी काळजी करू नका प्लीज। नो सौरभ, जहागीरदारांच्या घरातलं हे पहिलं लग्न आहे, लोकांनी नाव काढलं पाहिजे। हॅलो मॅडम, मी मैथिली बोलते। रॉंग नंबर, अलीकडे रॉंग नंबर्स खूप यायला लागलेत। सौरभ प्लीज प्लीज फोन कट करू नकोस। हे बघ, प्लीज मला तुला एकदा भेटायचंय। सौरभ सौरभ Saurabh, this is not just a matter of your marriage. It is also my prestige issue. Please remember that. Yes, ma'am. अरे उर्मी तू, अरे अशा अचानक इले नाही आले? अग एवढी मोठी बॅग घेऊन आलीस, 4 दिवस राहायला आलीस ना, बरं झालं। आई मी कायमची राहायला आली। काय झालं, घरात कोणी काही बोललं का? विलीन काय बोलला का? आई, आय एम प्रेग्नंट। काय म्हणजे शैलेश, काय केलंस तू? हे काय केलंस? अग तुझ्या आप्पांना कळलं तर काय होईल? प्लीज
मिलिंदा नाही निकळला. अरे देवा, उर्मी आता कसं होणार ग तुझ? अग मी यांना काय सांगू? तुझं लग्न झाल्यापासून किती आनंदात होते ते. अगं ज्याला त्याला सांगत होते माझ्या मुलीला फार चांगलं स्थळ मिळालं. मी निवडलेल्या मुलाबरोबर तिने लग्न केलं आणि आता त्यांना कळलं तर काय होईल? मिलिंद काय म्हणाल? आई, मिलिंदकडून कोणतीही अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यांनी मला अपॉर्शन करायला सांगितलंय. करून टाक. हे तू बोलतीयस? तोच एक उपाय. उर्मिला, आजपर्यंत तू तुझ्या मनासारखी वागलीस. आता मी सांगते ते तुला ऐकलंच पाहिजे. नाही आई, माझा जीव गेला ना तरी मी माझ्या मुलाला मारणार नाही. उर्मिला, हे बघ, तू जर मला मदत करू शकत नसशील ना थांब. उर्मिला, इन्व्हायटिसच्या लिस्ट मध्ये काही नाव तर नाही ना राहून गेली? बघ जरा. अग बाबासाहेबांना पत्रिका दिलीस? अग विसरूनच गेले की. हे बघ, असंच होत, दूरच्या लोकांचा विचार करता करता जवळचीच राहून जातात. तरी कारखानेसानी कितीतरी भार उचललाय. बरं, सगळी खरेदी झाली ना की राहिलाय अजून काही? नाही, माझ्या मते सगळी खरेदी झाली आहे. सगळ्यात महत्वाची लोक कोण तर अवंतिका, तिची आई आणि बहीण, या तिघींची खरेदी अगदी झालेली आहे. सोनपरी साडी एम्पोरियम वाल्याला तू घरीच बोलावलं होतंस? केवढ्या भारी भारी साड्या घेतल्यास त्यांच्यासाठी. विहिणीसाठी 2 साड्या भारी पैकी, अवंतिकासाठी मला वाटतं तरे तरेच्या 50 तरी साड्या घेतल्या अशी. शिवाय बाबूभाई ज्वेलर्स कडेन किती दागिन्यांच्या ऑर्डर्स दिल्या आहेस, आणि घरचे दागिने असतीलच ना? हो. अगं, हे सगळं शेवटी कुणासाठी? आपल्या मुलांसाठी आणि सुनांसाठीच ना. मग नक्की की आपली पडती बाजू झाकण्यासाठी दाखवायचा देखावा आहे हा. असं काय बोलतेस तू भावना? अगं असं बोलू नको तर काय करू? हे बघ शोभना, तू जितकं आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करशील तितक्या त्या उघड्या पडतील. भावना, मला आता असलं बोलणं आणखीन पुन्हा नकोय. राहील नाही बोलणार. अरे नील, त्या जे के कंपनीच्या थवानींशी कॉन्टॅक्ट झाला का रे? हो. अरे ते दिल्लीला गेलेत, पण ते आल्याबरोबर एक 4 दिवसात आपली मीटिंग झाली पाहिजे त्यांच्याशी. ती लगेचच. अरे अरे का काय, पुढे तू अवेलेबल नाही आहेस ना? हो. बाय द वे, तू हनीमूनला कुठे जातोयस? वेल, माय फेवरेट प्लेस मनाली. ओ ग्रेट. तू माझा फोन घेतला नाहीस म्हणून मी इथे आली आहे. जाऊ नकोस ना. मी काय करू सौरभ, कसा कॉन्टॅक्ट करू तुला? ऑफिस मध्ये फोन केला तर तू मीटिंग मध्ये आहेस, घरी फोन केला तर तुला कोणी देत नाही, आणि मोबाईल तू स्विच ऑफ केलायस. पण मी हे कशासाठी करतो तुला माहिती आहे ना? हो, लग्न करतोयस तू, एक खेळ मिळालाय तुला, तुला मी नकोशी झाले आता. फॉर हेव्हन सेक, हळू प्लीज. काय बोलू तुला माहितीये, एक दिवस तुझा फोन आला नाही तर मला झोप येत नाही. तुझ्याकडे मोबाईल आहे ना, एक फोन नाही करत तुला मला? आय हॅव वर्क. ओके, का तुला आधी पण होत? पण मी तेव्हा करायचो ना तुला, रोज करायचो ना, तर 2 दिवस नाही जमणार सो. ओके, यापुढे मी काळजी घेईन असं होणार नाही. ओके, नाऊ प्लीज गो. मी रात्री भेटतो.
डेफिनेटली बिलीव मी प्लीज प्लीज हेवन से गो प्लीज ही भेटतो तुला सौरभ आज मैथिलीचा नूर काही चांगला नव्हता आणि याच्या पुढे ती तुला अडचणीत आणणार आहे बघ नाइस ओल्ड फैशन ज्वेलरी कोणासाठी अवंतिकासाठी अवंतिका छान आहे ना उमा असले इयररिंग्स घालून ना ती अवंतिका पडेल असं सी एज फार एज आय नो हर मला नाही वाटत तिला कदाचित हे आवडेल ठीक आहे मामचं एक काम करा काय पुण्याला जा पुण्याला गेलो पुढे आणि अवंतिकाच्या घरी जाऊन हे पैसे देऊन या पैसे कशासाठी नाही अवंतिकाच्या पसंतीने त्यांना दागिने घेऊ देत ना आम्हाला एवढीही नाराजी नकोय नो दॅट इज ओके पण त्यांना असं आवडेल आपण त्यांना पैसे देणं का ना आवडायला काय झालंय मिडल क्लास लोकांना असं थोडीच पैसे देत असतात कोणी दागिने वगैरे घ्यायला आणि आताच त्यांचा एवढा खर्च झालाय आय डोंट थिंक दे विल माइंड ती फॅमिली मिडल क्लास आहे ग्रीडी नाहीये आय डिंट मीन दॅट पण आम्हाला सगळं काय अवंतिकाच्या आवडीप्रमाणे इच्छेप्रमाणे व्हावं असं वाटतंय तिने या घरात येताना किंवा आल्यावर तिच्या मनात कसलाही किंतू नको आहे आम्हाला आय वॉन्ट हर टू बी टोटली कंटेंटेड ओके एज यू विश कधी निघायचंय चल पैसे देते सकाळपासून 7-8 वेळा फोन केलाय कुठे गेले काय समजतच नाही अगं गेली असेल जवळपास कुठेतरी बाजारात वगैरे गेली असेल ए बाई तू उठ ना आपल्याला जायचं ना शॉपिंगला ए तू येईपर्यंत मी तिच्या घरी फोन करू म्हणजे आईकडे कदाचित तिकडे गेली असेल ए कर 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 प्लीज कर मी आलेच पर्स घेऊन लवकर ये हॅलो काकू अश्विनी बोलतीये उर्मी तिकडे आलीये ओ तिथेच आहे ती ओके ठीक आहे मी आणि अवी येतो तिकडे बाय आई ग मी गेले ग काय झालं अग ती आईकडेच आहे आईकडे म्हणजे काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम असणार आपण जाऊन बघूया तिथे आता तुझे आप्पा येतील त्यांच्याजवळ काही बोलू नकोस हात जोडते आई कधीतरी आप्पांना हे सगळं कळणारच आहे ना बाई कळेल तेव्हा कळेल पण आता काही बोलू नकोस उर्मिला बेटा तू कधी आली दुपारीच आली सारखी विचारत होती तुम्ही कधी येणार म्हणून आणि आमचे जावई बापू नाही आले का ऑफिस सुटल्यावर येणार आहेत हो आज त्याच्यासाठी एक सरप्राईज देणार आहे अग आज डीए डिफरन्स मिळाला लगेच उर्मिलासाठी वॉशिंग मशीनची ऑर्डर देऊन आलो आप्पा कशाला मिलिंदाला आवडणार नाही असंच ना
अगं एक दिवस तुम्ही दोघी जणी एक व्हाल आणि आम्हाला दोघांना धुणं धुवायला लावाल म्हणून आधीच तरतूद केली आहे. अप्पा तुम्ही मी चक्क विनोद करतोय असंच ना उर्मिला? आज मी खूप खुशीत आहे. अप्पा खर तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. उर्मिला. अरे मिलिंदा ये ये ये. कसे आहात अप्पा? छान आई. नमस्कार. नमस्ते. बसा. मिलिंदा तुला 100 वर्ष आयुष्य आहे. अरे आता तुझीच आठवण काढली होती. अरे तुझी बायको आणि तुझी सासू दोघींचाही तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे? अरे आता तुमच्यासाठी वॉशिंग मशीनची ऑर्डर दिली तर उर्मिला म्हणते मिलिंदाला आवडणार नाही म्हणून. अप्पा खरं तर? खरं तर काय, आवडेल. चांगली आहे कल्पना वॉशिंग मशीनची. म्हणजे बाई आली नाही कपडे धुवायला तर मला वॉशिंग मशीनचा तरी सहारा असेल. कधी मिळते डिलिव्हरी? गणपतीच्या दिवशी. थँक्स. बसा हा, मी चहा टाकते. नाही नको, मला निघायचं होईल. बसा. मी आले. मिलिंदा उर्मिलाला 2 दिवस राहायला पाठवलंस, बरं केलंस. अरे आम्हालाही दोघांनाही चैन पडत नाही ना. ओ, तिला बरं वाटत नव्हतं. मी म्हटलं 2 दिवस आईकडे राहून हे बरं वाटेल. तुम्ही कसे आहात? छान आहे. नंतर कॉन्टॅक्ट. ओके. ए राजू इकडे रे. काय मालक? तू अजूनही शिवाच्याच घरात राहतोस? हो, आता घर नाही म्हटल्यावरती. शिवा म्हणत होता तुला काय आठवत नाही म्हणून. हो, पण तू तर चांगल्या घरातला दिसतोयस. तुझी वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, तुझी इंग्रजी, तुझी काम करण्याची समज. आपण असं करूया, आपण पोलिसांची मदत घेऊन तुझा ठाव ठिकाणा शोधून काढूया. नाही नको, मी बोललोय शिवाशी. तो गावाला गेला ना, तो उद्या येईल. शिवा गावाला गेलाय? मग तुझ्या जेवण्या खाण्याचं काय? मिळेल ते जेवतो. नाही नाही, आज तू माझ्या बरोबर चल जेवायला. ते मालवणी हॉटेल आहे चांगलं, तिथे जेऊ. राजू तुला फिश करी आवडते ना? हो. मग आज जाऊ, नक्की जाऊ. उर्मिला फिश चांगला बनवते. काय करू मी? माझ्या मनाचा मोठेपणा दाखवायला उर्मिलाला शैलेशचं मूल वाढवायची परवानगी देऊ? नाही नाही, मला ते सहनच होणार नाही. मी जेव्हा जेव्हा उर्मिला जवळ जाईन तेव्हा मला शैलेश आठवत राहील. इतकं असूनही उर्मिला बद्दलच माझ प्रेम जराही कमी का होत नाही? मला तिचा राग का येत नाही? काय झालंय का मला? आणि उर्मिला का सोडून गेली असं घरच्यांनी विचारलं तर काय उत्तर देऊ? उर्मिलाचा विचार आता मनातून काढून टाकायला. एकटीच आलेस का मिलिंद सोडलं? मीच आले. काय म्हणाला मिलिंद? तो मला अबॉर्शन करायला सांगतोय, जे मी करणार नाहीये. आणि काय स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणार? आई अप्पांचा विचार केलास? अगं अप्पांना कळलं तर शॉक बसेल त्यांना. हे तुम्ही दोघी जणी बोलताय. तुम्हाला माहिती आहे ना माझं शैलेशवरती किती प्रेम आहे ते? प्रेम आहे नाही, प्रेम होतं.
उर्मिला बी प्रॅक्टिकल. तुझ्या आप्पांनी तुला घराबाहेर काढलं तर तू काय करणार आहेस? अगं कसं वाढवणार तुझं मूल तू? अगं लोक काय म्हणतील? त्यांना काय म्हणायचं ते म्हणत मी कुठेही जाईन, कसंही वाढवीन मी माझ्या मुलाला. आणि तुम्ही मला सांगा, जर तुम्ही माझ्या जागी असतात तर तुम्ही काय केलं असतं? बोला ना. हे उर्मिला, निर्णय घेणं कठीण आहे मला मान्य आहे, पण तरी सुद्धा स्वतःला न्याय देताना तू इतर सगळ्यांवर अन्याय करतेस, आणि ते सुद्धा तुझ्यावरती खूप खूप प्रेम करणाऱ्या लोकांवरती. उर्मिला, हे बघ, तू शैलेशला गमावून बसलीस, त्याला आता आपण काही करू शकत नाही. पण असं वागलीस ना तर तू मिलिंदला सुद्धा गमावून बसशील, आणि नंतर कितीही पश्चाताप केला तरी मिलिंद नाही येणार तुझ्याकडे परत. चल अशोक. सुखाणिक दुःख वेळी